शहरातील क्षेत्रातील कागद बनवणारी एकमेव दर्जेदार कंपनी महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी दर्जेदार शेततळासाठी लागणारा व मत्स्य व्यवसायाच्या तळासाठी लागणारा 500 मायक्रॉन व 400 मायक्रॉन कागद अगदी अल्पशा दरात उपलब्ध तेही 5 वर्षाच्या गॅरंटी वॉरंटी सह महालक्ष्मी प्लास्टिक टेम्बोरी। गटप्रवर्तक व अशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी 23 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आलं। खामगाव तहसीलदार यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे की गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका कोरोना काळातही काम करत आहेत, त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा। 2000 ते 3000 केलेली ठराविक वेतनवाढ ऑक्टोबर 2019 पासून थकबाकीसह सप्टेंबर 2020 महिन्यातच देण्यात यावी। गटप्रवर्तकांना प्रतिदिन 25 प्रमाणे मासिक 625 दैनिक भत्ता पूर्ववत चालू ठेवण्यात यावा। मुख्यमंत्री यांनी 2019 मध्ये सर्व आशा स्वयंसेविकांना सायकल देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झालेली नाही, ती करण्यात यावी। नागरी व ग्रामीण गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना कोविड-19 च्या कामाकरता महाराष्ट्र शासनातर्फे प्रतिदिन कमीत कमी 300 रुपये प्रोत्साहनपर भत्ता देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्यात। तसेच उपरोक्त मागण्या मान्य न झाल्यास 5 ऑक्टोबरपासून 3 दिवसांचा महाराष्ट्रव्यापी लाक्षणिक संप व नंतर नियमानुसार कामकाज करण्याचा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला। दरम्यान यावेळी सुनीता वानखेडे, वैशाली घोरपडे, प्रीती कुकडे, प्रतिभा वखरे, भावना चव्हाण, नीता बावणे, माया गवांदे, प्रिया गंगावणे, सारिका लुटे, रत्ना आठोळे यांच्यासह आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या। सरकारला मला पण सुद्धा हेच सांगायचं आहे सर, 3 ते 6 महिने झाले आम्ही कोरोनाच्या याच्यामध्ये काम करत आहे, तरीसुद्धा 1 रुपया आम्हाला मिळालेला नाही आहे। काम नुसतं करून घेत आहे आमच्याकडनं, पण आम्हाला पैसा मिळालेला नाही। 100, 200, 150 असं सांगत आहेत देणार आहे म्हणून, पण अद्याप आमच्या खात्यामध्ये 1 रुपयासुद्धा जमा झालेला नाही। मागच्या वर्षीपासून आम्हाला जे 2000 रुपये लाभ देणार आहे त्याचा लेटरसुद्धा आलं, पण अजून आम्हाला त्याचा GR निघाला नाही असे सांगत आहे, पण अजून आजपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले नाही। एवढंच मला सरकारला सांगायचं आहे की लवकरात लवकर आमच्या खात्यामध्ये पैसे जमा करावा, जे आम्ही काम करत आहे त्याचेच आम्हाला पैसे मिळावा एवढंच आम्हाला वाटते। नमस्कार, माझं नाव वैशाली घोरपडे, आशा वर्कर, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरामध्ये मी गेल्या 3 वर्षापासून आशा सेवा देत आहे। आशा वर्कर हा एक समाजसेवाचा विषय आहे, पण मला असं वाटतं की आम्ही या पदामध्ये येऊन आता म्हणजे नुकसान करून घेतलेलं आहे स्वतःचं। सरकारने गेल्या जेव्हापासून कोरोना स्टार्ट झाला आहे तेव्हापासून आशाकडनं वाटेल ते काम करून घेत आहे, एवढे कर्मचारी बसले 50 ते 60 हजार रुपये घेणारे महिन्याला, आणि आशाला फक्त मानधन आहे त्या आशाकडनं तुम्ही काम करून घेत आहे। आता माझे कुटुंब माझे जबाबदारी, तर आम्हालाही कुटुंब आहे। मला सरकारला हे सांगायचं की आम्हाला पण कुटुंब आहे ना, तर आमच्या कुटुंबाचा आम्ही विचार करायचा नाही का? फक्त उठलं की नुसतं फ्री सेवा द्यायची आहे का? आमची इथं जर आजार झाला कुणाला कोरोना, तर त्याचं काय? मेल्यावर तुम्ही विमा लावताय, आम्हाला मेल्यावर पैसा भेटणार, पण आम्हालाही वाटतं ना की जिवंतपणी आमची लेकरं आम्ही बघावं काहीतरी करताना। तर खरंच सरकारनं आमचं हे जे आहे 300 रुपये रोजाचं, तर आम्हाला हे मानधन द्यावं एवढी माझी विनंती आहे सर्व आशाच्या वतीने। प्रतिनिधी मुबारक खानसह आधार न्यूज बुलढाणा। आपल्या व्यवसायाची वाढ करायची असो किंवा आपल्या लाडक्या मुलांचे वाढदिवस असो, जाहिरातींसाठी फक्त आधार न्यूज। संपर्क 9321887766, 9324887766।